उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा झालेली आहे. आपल्यासोबत वर्षा गायकवाड आहेत. ताई काय सांगाल, खूप अभिनंदन, काय पहिली प्रतिक्रिया आहे? खरं तर मी खूप पक्षाचे धन्यवाद व्यक्त करू इच्छिते की ज्या तऱ्हेने पक्षाने माझ्यावर सातत्याने विश्वास व्यक्त केला आहे. मग जसं आपल्याला माहिती आहे की मी संघटनात्मक पदं देण्याच्या बाबतीमध्ये असेल, तरुण वयामध्ये आमदार करण्याच्या बाबतीमध्ये असेल, मंत्रीपद असेल किंवा आता मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मला दिलेलं आहे आणि अजून एक जबाबदारी म्हणून उत्तरमध्य मुंबईची जी आहे ती आज घोषित करण्यात आली उमेदवारी. आणि त्याच्यामध्ये मला धन्यवाद मानायचे आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेबांचे, सोनिया गांधीचे, राहुल गांधीजींचे, रमेशजींचे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आदरणीय नेते उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांचे. मी अपेक्षा करते की या सर्व आता 20-25 दिवसाच्या काळामध्ये जनतेचा मला भरभरून आशीर्वाद मिळेल, भरभरून प्रेम मिळेल आणि जनता मला निवडून देईल. खरं तर ताई तुम्हाला हा आशीर्वाद दक्षिण मध्य मुंबईतून घ्यायचा होता, त्यासाठी तुम्ही फार आग्रही होता, तुम्ही नाराज झाल्या होत्या, मात्र दक्षिण मध्य मुंबई भेटू शकलेली नाही, उत्तर मध्य मुंबई भेटली. असं आहे की दक्षिण मध्य मुंबईमध्ये मतदारसंघ असल्यामुळे मी बिलकुल त्या ठिकाणी जे आहे ते उमेदवारी मागितली होती आणि पक्षाने जो निर्णय घेतला की हा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उमेदवार अनिल देसाई यांनी देण्यासंदर्भातला निर्णय झाला. त्यांचं स्वागत करून मी तुम्ही काल आलेला आहात, मी त्यांचं काम करायला आम्ही 8 दिवसापासून सुरुवात केलेली आहे आणि आज पक्षाने असा निर्णय घेतला की वर्षा गायकवाड तुम्ही उत्तर मध्य मुंबईमधून लढा. मुंबईचे अध्यक्ष आहे, माझा मतदारसंघ बाजूला, मी राहते उत्तर मध्य मुंबईमध्ये. पण मला एक गोष्ट सांगायची आहे की पक्षाने जो पण निर्णय घेतलेला आहे जनतेला मला एक सांगायचं आहे की मी काम करणारी कार्यकर्ता आहे, प्रश्नांना तड लावून त्या ठिकाणी न्याय मिळेपर्यंत लढणारी कार्यकर्ता आहे आणि सहज उपलब्ध असलेले उमेदवार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनता मला आशीर्वाद देईल आणि हे जे युद्ध आहे हे देशाच्या संसदेमध्ये जाणार आहे, त्यामुळे राष्ट्र घडवण्यासाठी आणि देशाचं संविधान जर आपल्याला बळकट ठेवायचं असेल तर त्या दृष्टीकोनातून ही लढाई खूप महत्त्वाची आहे आणि मला या लढाईमध्ये एक संधी मिळालेली आणि एक योद्धा म्हणून ह्या लढण्यासाठी मी तयार आहे. पण एक होतं की दक्षिण मध्य मुंबईतून फक्त वर्षा गायकवाड यांचंच नाव होतं, मात्र इतर जागा ज्या आहेत किंवा उत्तर मध्य मुंबईमधून अनेक नावं समोर होती, त्यामध्ये भाई जगताप असतील, नसीम खान असेल, सुरेश शेट्टी असेल, असे अनेक नावं होते. मला कुठेतरी तुमचं नाव पुढे आल्यामुळं अंतर्गत गटबाजी, नाराजी हे प्रश्न समोर येणार नाहीत का? नाही, मी प्रत्येकाला जाऊन भेटेन आणि असे पण आम्ही सगळे एकमेकाचे सहकारी आहोत, आम्ही एकमेकाबरोबर काम करतो. मी प्रत्येकाला जाऊन विनंती करेन आणि मला नाही वाटत की पक्षामध्ये ज्यावेळी आपण राहतो त्यावेळी पक्षामध्ये आम्ही एकत्र काम करणारी मंडळी असल्यामुळे आम्ही एकत्र काम करू आणि कुठल्याही तऱ्हेचं मतभेद असतील असं मला वाटत नाही. शेवटी पक्षाने जो निर्णय घेतला तो पक्ष कार्यकर्ता आणि पक्षाची एकनिष्ठ म्हणून आम्ही सगळेजण मानणार आहे आणि ते माझ्या मोठ्या भावासारखे, त्यामुळे मी त्यांच्याकडे लहान बहीण म्हणून जाईन आणि त्यांना नक्कीच भेटेन आणि विनंती करेन की आपण या ठिकाणी यावं आणि पूर्णपणे मला आशीर्वाद द्यावा. असं आहे की मी लहान वयामध्ये राजकारणात आले आणि वडिलांबरोबर ज्या ज्या लोकांनी मंडळीने काम केले त्यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे आणि मला ते वडीलधारी मंडळी आहे, त्यामुळे त्यांनी मला आशीर्वाद द्यावा ही माझा त्यांना विनंती राहील. खरं तर तुमच्या नावाची घोषणा करायची होती, तर एवढा कालावधी का लागला, कारण आता उद्यापासून फॉर्म भरायला आहे आणि आता तुमची घोषणा होते? नाही, असं आहे की तुम्हाला सुद्धा माहिती आहे की अजून तर समोरच्या पक्षाचे खूप ठिकाणचे उमेदवार डिक्लेअर पण झालेले नाहीत महायुतीचे. आम्ही तर मला वाटतं आम्ही तर डिक्लेअर केले आणि आता आमची एक सीट बाकी आहे, त्याचंसुद्धा आज उद्यामध्ये निकाल लागून तो सुद्धा जे आहे तो उमेदवार घोषित केला जाईल. मला सांगायचं तात्पर्य एक आहे की या सगळ्या करत असताना ह्या प्रोसेसमध्ये हा बघितलं गेलं की पक्षाच्या माध्यमातून कसं संघटनात्मक कसं प्रतिनिधी दिले जाईल, त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्व गोष्टींचा विचार केला गेला आणि त्याच्यानंतर जे आहे ते आहे आणि आम्ही सगळेजण जे आहे आमच्या सगळ्यांना ASSCने आमची भेट घेऊन त्यांच्याबद्दल विचारपूस केली होती आणि त्यानंतर हे जे झालेलं प्रोसिजर झालेलं आणि त्याच्यानंतर आम्हाला तिकीट डिक्लेअर केलेली आहे. मला या सगळ्या प्रोसिजरमध्ये एक गोष्ट सांगायची आहे की पक्षाशी काम करत असताना सगळ्यांचा आदर ठेवून येणाऱ्या काळामध्ये काम करीन आणि आता राहिलेले 23 दिवस हे खूप मेहनत घेईन आणि मला अपेक्षा आहे की उत्तर मध्य मुंबईमधली जनता मला त्या ठिकाणी आशीर्वाद देईल. प्रश्न असा आहे की धारावी हा तुमचा बालेकिल्ला मानला जातो, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, त्यामुळे तिथं सुद्धा तुमच्यावर जबाबदारी असणार आहे आणि इकडची सुद्धा असणार आहे, तर ह्या दोन्ही जबाबदारी तुम्ही कशा समोर घेऊन चालणार आहे? नाही, महिलांना असं सुद्धा मल्टीटास्किंग म्हटलं जातं, आता मी घर पण सांभाळते, मी बाहेरचं पण काम करते, तर असं नाही ना, दोन मतदारसंघ शेजारी शेजारी आहेत. तुम्ही जर बघाल तर बांद्र्यामध्ये आणि ईस्टमध्ये आणि धारावीमध्ये फक्त एक ब्रिज आहे, 200 मीटरचं पण अंतर नाही आहे, त्यामुळे प्रश्न तो नाही आहे. प्रश्न काम करणाऱ्या माणसाला काम करायला जर संधी मिळाली तर तो नक्कीच काम करेल आणि मला असाही राजकीय अनुभव आहे, निवडणूक लढलेली आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही ठिकाणी न्याय देण्यासाठी मी 100% ना 200% प्रयत्न करेन आणि दोन्ही ठिकाणी मनापासून काम करेन. धारावीमध्ये तुमच्यासाठी अदानीचा हा सर्वात मोठा मुद्दा होता, आता या नवीन मतदारसंघामध्ये काय नेमके मुद्दे असणार आहेत की ते तुम्ही समोर घेऊन लोकांच्या पुढे मतांसाठी जाणार आहात? आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही असं आहे की इथे एअर इंडिया कॉलनीचा मुद्दा आहे, काही पुनर्वसनाचे प्रकल्पाचे मुद्दे आहेत, गव्हर्नमेंट कॉलनी आहे, त्यामुळे विविध विषय आहेत ज्याच्याबद्दल येणाऱ्या काळामध्ये मी बोलेन.
परंतु मला एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने सांगायचं आहे की हे संसदेचं इलेक्शन आहे आणि जे सगळ्यात महत्त्वाचे जे कायदे असतात किंवा त्या ठिकाणी ज्याचं संविधान मानलं ज्या बाबासाहेबांनी त्या संविधान सभेमध्ये ज्या ठिकाणी चर्चा झाली त्या संसदेमध्ये जायला ही संधी मला मिळणार आहे. त्यामुळे मी अशीसुद्धा खूप आज सर्वांना माहिती आहे की अधिवेशनामध्ये उत्कृष्ट संसदपटू असेल किंवा भाषण करणारी म्हणून मी आहे. प्रश्नाची जाण आहे, प्रश्नाबद्दल बोलण्याची मला खूप वेळा संधी मिळालेली आहे आणि मी ज्या मतदारसंघात काम करते परिपूर्ण होऊन काम करते. त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की उत्तर मध्य मुंबईची जनता मला आशीर्वाद देईल आणि जेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिला जाईल तेव्हा त्यांचे प्रश्न असतील किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टी असतील याच्याकडे वर्षा गायकवाड पूर्णपणे 100% त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असेल. आता कुठेतरी एकमेकांवरती अवलंबून राहणार आहे कारण ठाकरेंचा उमेदवार दक्षिण मध्य मुंबईत आहे, तिथं धारावीमध्ये तुमची ताकद आहे, या मतदारसंघामध्ये ठाकरेंची ताकद आहे, त्यामुळे कुठेतरी समीकरण असतील. आघाडी म्हटलं की एकमेकांना सहकार्य करणं आलं आणि आघाडी म्हटलं की आता मी तर असा विचार केला नव्हता की हे मी होईन. पण मी दक्षिण मध्य मुंबईमध्ये काम सुरू केलं होतं, दक्षिण मुंबईमध्ये काम सुरू केलं होतं आणि 2 दिवसापूर्वी माझी जी आहे ते ईशान्य मुंबई आणि वायव्य मुंबई म्हणजे नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्टलासुद्धा बैठक त्या ठिकाणी झाली होती. मी ऑलरेडी कामाला लागलेले आहे आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, काँग्रेसच्या विचारसरणीशी मी बांधलेलं आहे. आज नाही आहे म्हणजे वडिलांपासून मी बांधलेलं आहे आणि तिकीट मिळालं काय, तिकीट मिळालं नाही काय, सत्ता मिळाली काय, सत्ता मिळाली नाही काय, तरी शेवटी मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून वाढव आणि म्हणून जेव्हा पक्ष एक जबाबदारी देतो त्याबद्दल पक्षाच्याबद्दल ऋणी राहिलं पाहिजे. जनता आपल्या विश्वास देते, जनता आपल्याला आशीर्वाद देते. धारावीच्या जनतेने वर्षा गायकवाडला वर्षा गायकवाड बनवलं, त्यांची मी खूप ऋणी आहे आणि उत्तर मध्य मुंबईची जनता ज्यावेळी मला निवडून देईल, मला आशीर्वाद देईल, तेव्हा मी त्यांचीसुद्धा आयुष्यभर ऋणी राहीन. उत्तर मध्य मुंबईची घोषणा झालेली आहे, मात्र उत्तर मुंबईची घोषणा कधी होणार आहे कारण तोही अजून प्रलंबित आहे. नक्कीच 1-2 दिवसामध्ये त्याचीसुद्धा घोषणा होईल आणि तो सुद्धा निर्णय 2 दिवसाच्या आतमध्ये लागेल. कोण नेमकं पक्ष अंतर्गत असणार आहे की कोणी सेलिब्रिटी आपण ते तुम्हाला तेव्हा होईल तेव्हा तुम्हाला सांगेन. पण उत्तर मध्य मुंबईमधून अद्याप भाजपने सुद्धा जे आहे ते उमेदवार दिलेले नाही आहे, काय सांगाल? मला वाटतंय माझी आज उमेदवारी झालेली आहे, त्याचा मी आज खूप धन्यवाद व्यक्त करते. मला अपेक्षा आहे की जनता मला आशीर्वाद देईल कारण जसं तुम्हीसुद्धा बघताय की आज एक परिस्थिती झाली, आज बेरोजगारी, महागाई या विविध प्रश्नावरती लढाई आणि मला माहिती आहे की असं तुम्ही म्हणाल तर दक्षिण मध्य उत्तर दक्षिण मुंबई असेल किंवा उत्तर मध्य मुंबई असेल किंवा नॉर्थ वेस्ट असेल या कुठेच त्या ठिकाणी जे आहे ते उमेदवार अजूनपर्यंत त्यांनी डिक्लेअर केले नाहीत, त्यामुळे ते त्यांच्या बाबतीतल्या प्रश्नाचं उत्तर ते लोक देतील. पण मला आज धन्यवाद व्यक्त करायचे आणि पक्षाचे त्या ठिकाणी मी ऋणी आहे हे मला सांगायचं आहे. महत्त्व पक्षाचे मी ऋणी आहे, वर्षा गायकवाड यांच्या नावाची घोषणा झालेली आहे, मात्र आता उत्तर मुंबईतून कोणाची घोषणा होते हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन हेमंत कदम, सरोज सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.